नमस्कार, आपण पाहत आहात कटु सत्य लाइव न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। आज आमदार संजय शिरसाट यांनी प्रसार माध्यमांसमोर येऊन असं वक्तव्य केलं की धर्मवीर आनंदिके साहेबांचा घातपात झालाय आणि समस्त ठाणेकरांना चौकशी व्हावी असं वाटतं। माझा संजय शिरसाट यांना एकच सवाल आहे, ही शिरसाट आपण मोठे आहात, वयाने पण पदाने पण मोठे आहात, कदाचित भविष्यात मंत्री पद तुम्हाला हवं असेल म्हणून ठाण्यामध्ये काहीतरी वेगळं काहीतरी बोलून गडबड करायचा प्रयत्न। तर शिरसाट साहेब धर्मवीर चित्रपट ज्यांनी काढला आणि ज्यांनी जे दृश्य दाखवलेले आहेत त्यांची प्रथम लॅग डिटेक्टर टेस्ट तुम्हाला। आज आमदार संजय शिरसाट यांनी प्रसार माध्यमांसमोर येऊन असं वक्तव्य केलं की धर्मवीर आनंदिके साहेबांचा घातपात झालाय आणि समस्त ठाणेकरांना चौकशी व्हावी असं वाटतं। माझा संजय शिरसाट यांना एकच सवाल आहे, ही शिरसाट आपण मोठे आहात, वयाने पण पदाने पण मोठे आहात, कदाचित भविष्यात मंत्री पद तुम्हाला हवं असेल म्हणून ठाण्यामध्ये काहीतरी वेगळं काहीतरी बोलून गडबड करायचा प्रयत्न। तर शिरसाट साहेब धर्मवीर चित्रपट ज्यांनी काढला आणि ज्यांनी जे दृश्य दाखवलेले आहेत त्यांची प्रथम लॅग डिटेक्टर टेस्ट तुम्हाला करणं गरजेचं आहे की 22 वर्षात ते शांत का बसले, म्हणजे तुम्हाला कळेल आणि घातपात होता का नव्हता ती चौकशी करा। पण सर्वप्रथम चौकशी जर करायचीच असेल तर विद्यमान आता मुख्यमंत्री आहेत त्यांची प्रथम चौकशी करावी लागेल आणि तिथून पुढे चौकशीचा फार सगळं चालू होईल। त्याच्यामुळे नको त्या गोष्टी बोलून धर्मवीरांचं नाव घेऊन चुकीचे आरोप चुकीचं काहीतरी ठाण्यामध्ये घडवू नका। आधीच तुमचे काही लोक ठाण्यात जे काही वागतायत त्याच्याने ठाणे बदनाम होत आहे, धर्मवीर साहेबांचे बदनाम होत आहेत आणि बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना ही बदनाम होते। त्यामुळे त्यांचे विचार त्यांचा ज्वलंत जो झगर धकधकता एक तेजोमय प्रवास आहे त्याला बदनाम करायचा प्रयत्न करू नका। आपण ज्येष्ठ आहात, साठी बुद्धी नाठी असा प्रकार करू नये एवढंच तुम्हाला इथे सांगू इच्छितो। धन्यवाद। पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटु सत्य लाईव्ह न्यूज। धन्यवाद।